नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत वरईच्या तांदळाचा उपमा। अतिशय सुरेख आणि मोकळा मोकळा होतो हा पदार्थ, जर तुम्ही अशा पद्धतीने बनविला तर। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। तर आता हा व्हिडिओ साहित्य प्रमाण आणि कृतीसह पाहूया। तर कढई इथे गरम करून घेतले, यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम झालं की यामध्ये टाकायचं अर्धा चमचा जिरे, 7-8 कडपत्त्याचे पान, 2 हिरव्या मिरच्या मोठ्या तुकड्यामध्ये कट केलेल्या, 1 मोठा चमचा शेंगदाणे। आता हे चांगले परतवून घेऊया। तर 1 मिनिटभर हे शेंगदाणे आपण परतवून घेत आहोत, चांगले भाजले गेले पाहिजे। गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे। शेंगदाणे छान गुलाबी झालेत, आता यामध्ये टाकूया कट केलेला 1 मध्यम बटाटा। बटाट्याचे मी लहानच फोडे ठेवलेले आहेत, म्हणजे लवकर भाजलं जाईल। बटाटाही थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे। बटाटाही परतवून झालेले आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपण वरीचे तांदूळ घालत आहोत। हे तांदूळ मी धुवून घेतले, धुण्याच्या अगोदर चांगले निवडून घ्या आणि नंतर धुवा। आता हे वरीचे तांदूळ चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे। वरीचे तांदूळ भाजून घेतले तर उपमा छान मोकळा मोकळा होतो। वरीचे तांदूळ चांगले खमंग भाजले गेले, आता यामध्ये आपण 2 वाट्या पाणी घालत आहोत। कारण आपण अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतले तर त्याच्या चौपट आपल्याला हे पाणी घालायचं आहे, म्हणून 2 वाट्या घेतलं आहे। तर असं कडकडीत गरम पाणी यामध्ये ओतायचं आहे आणि एकदा परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1/2 वाटी शेंगदाण्याचा कूट घालत आहे, त्यानंतर 1 लहान चमचा साखर घालायची आणि हे चांगलं मिसळून घ्यायचं आहे। आता इथे उपवासाला जर तुम्हाला चालत असेल तर कोथिंबीर घाला, मलाही चालत नाही पण काही जणांना चालते म्हणून दाखवत आहे। यामध्ये उपवासाचा शेंदव मीठ, म्हणजे शेंदोलेन जो मीठ आहे तो घालायचा आहे चवीनुसार। मी 1/2 चमचा घातलेला आहे। आता हे छान असं मिसळून घ्यायचं आहे। आता इथे बघा उकळी आलेली आहे, तर यावर ठेवूया झाकण आणि लहान आचेवरती हे पाणी सुकेपर्यंत शिजू देऊया। आता झाकण काढून पाहूया। तर पाणी इथे पूर्ण आटलेलं आहे, तर यामध्ये घालूया ओलं खोबरं 1 मोठा चमचा आणि हे छान असं मिक्स करून घेऊया। तर आता यावरती 1 लहान चमचा आपण साजूक तूपही सोडूया आणि वर खाली आता करून घ्यायचं आहे। आता यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया। तर 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढूया। आपला उपमा झालेला आहे, आता गॅस बंद करायचा आहे। आता एका भांड्यात काढून घेते। तर उपवासासाठी वरईचा उपमा तयार आहे, सोबतच लिंबू आवडत असेल तर नक्की यावरती घाला। तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत विश्रांती घेऊया। धन्यवाद।